शुभ सकाळ सर्वांना. तर आज सगळ्यांना सुट्टी आहे, त्यामुळं काय होतं सकाळी कामं थोडी हळूहळूच होतात, त्यामुळं स्वयंपाकाला ह्याला उशीर होतो. म्हणून मी आज काय केलं, आंघोळ्या वगैरे झाल्या की पहिल्यांदा आधी कपडे वगैरे धुवून घेतले, कारण की नाश्ता पुन्हा जेवण याच्यामध्ये घरातली कामं मागे राहतात आणि पुन्हा दुपारनंतर ही कामं करायचा कंटाळा येतो. त्यामुळं आज पहिल्यांदा मी काय केलं, आंघोळे वगैरे झाले की पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. तर कोणाकोणांच्या बाबतीत असं होतं नक्की सांगा. त्यातली ज्यात जास्त करून सुट्टीच्या दिवशी होतंच होतं, कारण की वेगळं काहीतरी आपण असं बनवतो का, तर सगळ्यांना सुट्टी असते म्हणून आणि आरामात पण असते, त्यामुळं होतं असं. तर कोणाकोणाच्या बाबतीत होतं नक्की सांगा. तर आज आहे संडे आणि आज किचनमध्ये वेगळा धिंगाणा चाललेला आहे. काय चाललंय हो? ही उखळलं ना, काय उखळावलंय एवढं? तर बघा, हा स्पेशल सूप बनवत आहेत आमचे दाजीबा, तुमचे दाजीबा, आमचे नवरोबा. चिकन का मटन सूप? काय दररोज बोलती ना स्वयंपाकात मदत करत जा म्हणून. असंय का? आज मदत करतोय. स्वतः पुरत? स्वतः पुरत नाही, सगळ्यां पुरत. असंय का? तर काय काय टाकतय सांगा. ह्याच्यात काय, एक हिरवी मिरची टाकली, एक कांदा मिडियम वाला कांदा टाकलाय, लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकल्यात आणि एक दोन पीस टाकल्यात. हळद बिळद नाही, मीठ मीठ थोडस मीठ टाकायचंय, पण अजून उकळून दे, त्याला चांगलं उकळून घ्यायचंय. हे जे मटणाचे पीस आहेत ना, त्याच्यातच शिजले पाहिजेत. त्याने कशासाठी हे उपयोगी, उपयोग कशासाठी? त्याचा उपयोग म्हणजे जो थोडस तरतर येण्यासाठी, थकवा, सर्दी, पडस. जे फॉरेनर लोक ते आहेत ना, असं बॉईल केलेलं खातात. दुधावर झाकण ठेवायचं ना, दूध मस्त तापलंय. तर तुमचं आवरून घ्या म्हणजे मला माझ्या स्वयंपाकाची तयारी करायला. नाही करू शकते, फक्त हे तुमचे हे भांडे विंडे जे खरकट आहे ते उचललं तर बरं होईल. असं आहे का? खरकटी नाही, घासलेली आहेत. घासलेली पण इकडे दाळीमध्ये ठेवायचे आहेत, घासून घेतलेली आहेत. मीठ पण आहे ना, एकदम नॉर्मल टाकायचं मीठ. टाकायची हे नाही आहे, पण आपलं कसं, आपल्याला अजून सवय नाही ना मिठाशिवाय. चव नसती पण, मिठाशिवाय चव नसती. नसती आहे, पण एक नॉर्मल मीठ टाकायचं. बघ, खरकटी भांडी उचलली तर कस काय मस्त दिसतंय ना. खरकटी नाही ना ती, या ती दुखलेली का होईना, पण ते लगेच बाजूला ठेवली ना तर व्यवस्थित असते. काय बनवणार आहे तू? चिकन मटन रस्सा, अजूक बिर्याणी. मटन रस्सा आणि अजूक बिर्याणी. मटन बिर्याणी. अच्छा, कांदा आधी उकडून घेणार आहे, कारण की पोरांना थोडस फिक्क पाणी काढायला. अंड्यात मीठ थोडं टाकायचं, म्हणजे काय होतं लवकर कांदा परतला जातो. अच्छा, म्हणजे तेल तापून घ्यायचं, त्याच्यात कांदा टाकायचा आणि थोडस मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. आणि मी मटन मध्ये थोडस मीठ आणि हळद टाकून ठेवली, मॅरिनेट व्हायला. इकडे माझं मस्तपैकी उकळी चालू आहे, त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग आणि मिरे ऍड केले ना. लवंग टाकलंय, अद्रक आहे, दालचिनी आहे. याला मिरे माहित पाहिजे, हे काळं मिरे बोलतात. नुसतं मिरे नाही, काळं मिरे. अजून कसले असतात मिरे? अजून कसले मिरे असतात? मिरो मीरा का मोहन, राधा का मोहन, काहीतरी असते ना. चला तर आता बघू कुणाचं भारी होते. काहीच नाही राहिलं. सूप दाखवा. सूप सूप सूप. अरे पोटात गेलं ना, काय अंदर गया. चांगलं झालं नव्हतं ना, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ नाही काढला. विसरून तुला दम निघाला का? मी व्हिडिओ काढतो बोललो तर नाही 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 थांबा, अगोदर तू गेले भारी वाटू पाहिजे. तर जाऊ द्या, चिकन पण घेतलं आम्ही आणि आता इकडे आमचं मटण बघा शिजत आलेलं आहे मस्तपैकी. आधी वाफवून घेते मिठाचं आणि मग फोडणी द्यायची. एक 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 चाललंय आता. होय, आवडलं काय? आवडलं एकदम मस्त. ही वाटी लगेच आहे ना अशी, एकदम, कारण सर्दी लागून कधी औषध घरच्या घरी आपलं, है ना.
थोडी एनर्जी पण येते ना. कांदा पण चाललाय तळायचा काम बिर्याणीसाठी. तिखट जरा जास्त झाले. दिमाग की बत्ती जल गई ना. बघा अशा पद्धतीने आपल्या मस्त पैकी भाजी झालेली आहे. आणि एकीकडे बघू शकता मस्त असा दम पण बसलेला आहे. वाप निघते बघा. मस्त पैकी आपली दम बिर्याणी झालेली आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. भन्नाट असे झालेले मस्त असा वास सुटलेला आहे. छान झाले. तुम्ही हे पण बघू शकता भाताचे शीत पण एकदम असे सुटसुटीत झालेले आहेत आणि तुटलेले पण नाहीत. छान झालेले. आणि एकीकडे रस्सा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.